तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर. जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आनंदधाम ते सक्कर चौक रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मर्चंट बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तिमलजी मुनोत यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी महिला बालकल्याण समितीचे उपसभापती मीनाताई चोपडा, नगरसेवक प्रकाश भागनगरे, नगरसेवक विपुल छेटिया, माजी नगरसेवक संजय चोपडा, अनिल पोखरणा, प्रेमराज बोथरा, अण्णासाहेब मुनोत, अमित मुथा, कमलेश भंडारी, अजय मुथा, रामनारायण मंत्री, डॉ विजय भंडारी, अजित कर्णावट, सतीश लोढा, संजय लोढा, अजित गुगळे, किशोर गांधी, मनेश साठे, विजय कोथिंबिरे, सतीश चोपडा, संजय बोरा, संतोष बोथरा, मीनाताई मुनोत, प्रमिलाताई बोरा, अनुज सोनी मंडलेच्या आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आमदार जगताप यांनी आनंदधाम परिसर सुशोभीकरणाचं काम सुरू झाल्याचं सांगितलं. आज 28 मार्चच्या दिवशी नानाजी मारसाहेबांच्या पुण्यस्मरण त्यानिमित्तानं त्याचं औचित्य साधून आज धार्मिक परिषद म्हणजे आनंदधाम या परिसरात येणारे रस्ते सक्कर चौकातनं धार्मिक परिषद म्हणजे आनंदधाम, त्याच प्रकारे कोठी चौकातनं आनंदधाम चौकापर्यंत ते अशा रस्ते गेल्या काही वर्षापूर्वी हे करण्यात आले होते आणि आज जो काही रस्ता प्रलंबित होता की नागरिकांची मागणी होती की ह्या स्थानावरती येणारे लोक हे अगदी देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून येतात आणि निश्चितच ज्यावेळेस राज्यातून वेगवेगळ्या राज्यातून लोक येतात हा परिसर त्या धर्तीवरती एक मोठा सुशोभित असणारा परिसर वाटला पाहिजे. त्या अनुषंगाने या परिसरामध्ये भक्त निवासच्या रूपाने एक मोठी वास्तू निर्माण झाली. महावीर सॅनिटोरियम असेल, आनंदोशी हॉस्पिटल असेल, त्या ठिकाणी असणारी ब्लड बँक असेल, आय केअर सेंटर असेल, ह्या अनेक सुविधा या परिसरामध्ये निर्माण झाल्या आहेत आणि मग त्याच अनुषंगाने स्वस्तिक चौकाकडनं धार्मिक परिषदेकडे येणारा एक मोठा रस्ता होता तर त्याचं देखील काम आता अंतिम टप्प्यामध्ये झालेलं आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तर निश्चित याचा उपयोग नागरिकांनी येत असताना एक वेगळा चांगला सुशोभित परिसर म्हणून याची एक देशभर ख्याती जाण्याकरता निश्चित मदत होणार. आभार नगरसेवक प्रकाश भागनगरे यांनी मानले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.